राज्यातील शाळा सुरू होण्याआधीच आता शिक्षकांची कोरोना टेस्ट घेण्यात आली आणि यामध्ये किती शिक्षक कोरोना बाधित आहे याचा तपशील जय महाराष्ट्राने गोळा केला, पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। नांदेडमध्ये चाचण्या 3999 झाल्यात तर पॉझिटिव्ह शिक्षक 9 आहेत। अकोल्यामध्ये चाचण्या 3787 घेण्यात आल्या तर यामध्ये पॉझिटिव्ह शिक्षकांची संख्या 35 आहे। सांगलीमध्ये चाचण्या घेण्यात आल्या 1823 तर यामध्ये पॉझिटिव्ह शिक्षकांची संख्या नाहीये। कोल्हापूरमध्ये देखील चाचण्या घेण्यात आल्या 5786 या चाचण्या घेण्यात आल्या, यामध्ये पॉझिटिव्ह शिक्षकांची संख्या 17 इतकी आहे। नाशिकमध्ये देखील चाचण्या घेण्यात आल्या, यामध्ये पॉझिटिव्ह शिक्षक 34 असल्याचं कळतंय। अमरावतीमध्ये चाचण्या घेण्यात आल्या 4000 तर यामध्ये पॉझिटिव्ह शिक्षकांची संख्या 22 आहे। नागपूरमध्ये देखील चाचण्या घेण्यात आल्या 6823 यामध्ये पॉझिटिव्ह शिक्षकांची संख्या 41 वरती आहे।